नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वन वरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी काही आपली DMR ची आपण या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, तर वेगवेगळ्या पदांसाठी ज्यांनी अजूनही भरले नसतील, तर 25 तारीख ही लास्ट डेट आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची। तर या ठिकाणी एक चांगला चान्स आलेला आहे, परमनंट भरती या ठिकाणी आहे मित्रांनो, आणि जागा पण जास्त प्रमाणामध्ये आहे। त्यामध्ये तुमचे बरेचसे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल पोस्ट या ठिकाणी आहे। तर तुम्ही स्टाफ नर्स, फार्मासिस्ट किंवा नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहेत त्याचा देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की कोणत्या कोणत्या पोस्ट आहे, फॉर्म कसा भरायचा आहे। तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन मित्र, तिथे तुम्ही बघू शकता। तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा जे फॉर्म भरणार आहे त्याचा अभ्यास कसा करायचा, कोणकोणते विषय असणार आहे, परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे किंवा कोणत्या भाषेमध्ये, कोणत्या लँग्वेजमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे, असे बरेचसे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडलेले आहेत। तर ते प्रश्न या ठिकाणी तुमचे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संपदेन मित्रांनो। तर बघा यामध्ये जे आहे तर तुम्हाला कोणते प्रश्न असणार आहे नेमकं। यामध्ये जे आहे मित्रांनो दोन भाग आहे, एक की ज्या तुमच्या नॉन टेक्निकल पोस्ट आहेत ज्या 10वीवरती वगैरे आहेत, यांची तुमच्या ज्या टेक्निकल पोस्ट आहेत जसं की स्टाफ नर्स आहे, फार्मासिस्ट आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पोस्ट असतात या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन पार्टमध्ये विभाजन झालेलं आहे मित्रांनो। तर यामध्ये तुमचे कसे असणार आहे प्रश्न आणि तुमचा जे कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला बघूया की या ठिकाणी तुमचं दोन जे आहे, मी पहिले सांगितलं तुम्हाला की आपलं या ठिकाणी जे विभाजन झालेलं आहे ते दोन पोस्टमध्ये आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल। तर नॉन टेक्निकल ज्या पोस्ट असणार आहे त्यांच्या कोणकोणते प्रश्न असणार आहे बघा। तर 100 प्रश्नांची जे आहे आपली प्रश्नपत्रिका असणार आहे, तर 200 मार्क्स या प्रश्नपत्रिकेला आपल्याला असणार आहे मित्रांनो। टोटल 1.5 तास जो आहे तो आपला हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला मिळणार आहे। तर चला बघूया या ठिकाणी कशाप्रकारे प्रश्न असणार आहे। जर नॉन टेक्निकल पोस्ट आहे बघा, नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहेत यासाठी असणार आहे बघा, एक की तुमचं शाल कंटेन 25 MCQs ऑफ नॉलेज ऑफ मराठी। तर मराठी या विषयावरती जे आपलं मराठी ग्रामर असेल, मराठीचे अलंकार असतील, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात, तर म्हणजे मराठी भाषेविषयी 25 प्रश्न तुम्हाला असणार आहे बघा या ठिकाणी, 25 MCQs असणार आहे। हे झालं नॉन टेक्निकल पोस्टसाठी। दुसरं त्यामध्ये असणार आहे बघा, 25 MCQs असणार आहे नॉलेज ऑफ इंग्लिश। तर इंग्लिशचे जे ग्रामर वगैरे असतात, टेन्सचे काही क्वेश्चन असतात, तर इंग्लिशमध्ये ज्या प्रकारे प्रश्न येतात तर ते प्रश्न जे आहे तुम्हाला कशा, तर 25 MCQs जे असणार आहे आपल्याला इंग्लिश विषयावरती असणार आहे। तिसरं आहे की शाल कंटेन 25 MCQs ऑफ जनरल नॉलेज। तर GKचे जे प्रश्न असणार आहे तर 25 प्रश्न हे GKचे त्यामध्ये विचारले जाणार आहे बघा। आणि चौथा आहे की शाल कंटेन 25 MCQs ऑफ रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड टेस्ट। तर रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड टेस्टचे 25 MCQs या ठिकाणी असणार आहे। अशा 4 भागमध्ये जे नॉन टेक्निकल पोस्ट आहे त्यांची एक्झामचं पेपरचं स्वरूप असणार आहे, मराठी, इंग्लिश, GK आणि रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड टेस्टचे 25 प्रश्न। अशा प्रकारे 100 प्रश्नांची ही त्यांची प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी बघा काय म्हटलं, तर एक्झाम पेपर विल बी टोटल 1.5 आवर्स ड्युरेशन, कंटेनिंग 100 मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन्स। द क्वेश्चन पेपर शाल हॅव 4 सेक्शन, सेक्शन 1 टू सेक्शन 4 फॉर द पोस्ट ऑफ नर्सिंग अँड टेक्निकल। तर नर्सिंग आणि टेक्निकलच्या पोस्ट असणार आहे बघा या ठिकाणी, त्यांचं का असणार आहे किंवा त्यांचे पेपर जे असेल कशा स्वरूपात त्यांचा पेपर असेल, तर त्यांचे थोडेसे वेगळे असणार आहे। पहिलं सेक्शन त्यांचं असेल की 15 MCQs जे असणार आहे ते नॉलेज ऑफ मराठीचे असणार आहे, त्यानंतर 15 MCQs जे की नॉन टेक्निकलला 25 MCQs, 15 MCQs असतील ते इंग्लिश या सब्जेक्टविषयी असणार आहे। तिसरं आहे की 30 MCQs, 30 MCQs जे असणार आहे जनरल नॉलेज, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड्स मिळून 30 या ठिकाणी MCQs जे आहे त्या ठिकाणी 10-10 MCQs आपल्याला बघायला मिळते। म्हणजे 30 प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी GKचे रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड टेस्टचे या ठिकाणी बघायला मिळणार आहे। टोटल किती झाले, हे 30 आणि हे 30, 60 उरले, 40 मार्क उरलेले 40 मार्क्सचे असणार आहे MCQs फॉर नर्सिंग अँड टेक्निकल सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे। नर्सिंगचे किंवा टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे तुमचं पोस्ट जसं असेल, नर्सिंगचं असेल तर तुमच्या नर्सिंगचे प्रश्न असतील, फार्मासिस्ट आहे फार्मासिस्टचे प्रश्न असतील, तर अशा प्रकारे जे आहे असे 40 प्रश्न तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। तर अशा प्रकारे तुमचे जे आहे ते पेपर या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। खाली बघा काय म्हटलं आहे त्यांनी, तर खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता लास्टला बघा इथे की लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन पेपर, द मीडियम फॉर एक्झामिनेशन शाल बी मराठी अँड इंग्लिश ओनली। तर मराठी आणि इंग्लिश या दोन विषया, या दोन
लँग्वेजमध्ये तुमचा जो आहे तो एक्झाम या ठिकाणी असणार आहे, पेपर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी एवढं तुमचं क्लिअर झालं असेल। जे टेक्निकल पोस्ट आहे त्यामध्ये कशाप्रकारे प्रश्न असतात तर बघा, जसं फार्मसिस्टचं जर असेल तर फार्मसिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे, जसं इंडियन फार्माकोपी आहे, ब्रिटिश फार्माकोपी आहे, फार्मसी ॲक्ट आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे, त्यानंतर फूड अँड ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ड्रग स्टोरेज आहे, लॉजिस्टिक आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट, कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग क्वांटिटी GMP ज्याला म्हणतो आपण, तर अशा प्रकारचे प्रश्न हे त्या पोस्टच्या रिलेटेड आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अभ्यास करून या ठिकाणी तयारी करू शकता मित्रांनो। बऱ्याच प्रकारचे अभ्यास असते किंवा फार्मसी रिलेटेड किंवा इतर विषयाचे रिलेटेड DMR च्या काही मागच्या टेस्ट असतील तर त्या आपण देखील आपल्या चॅनलवर सोडवणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनल